परवा सांगलीमध्ये साधूवर हल्ले का झाले? हिंदुत्व म्हणजे काय? शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीत मदत न करणं म्हणजे हिंदुत्व? या आत्महत्या होत्या त्याच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे हिंदुत्व? अरे हिंदुत्व प्रबोधनकारांनी सांगितलेलं हिंदुत्व कोणतं आहे? प्रबोधनकारांनी सर्वसामान्य माणसाची सेवा हेच हिंदुत्व सांगितलेले आहे. आणि गुलाबराव पाटील हे सांगतात, गुलाबराव पाटील सुद्धा मला असं वाटतं जळगावमध्ये त्याच्या सांगण्याची जर परिस्थिती बघितली, कारण गुलाबराव पाटील अशा मागे, गुलाबराव पाटलांचे मागचे भाषण तुम्ही ऐका, यांना शिवतीर्थावर भाषण करायला संधी दिलेली, आजा शिवसेना मे आजा, बाळासाहेब के पास आजा, उद्धव साहेब के पास आजा हेच बोलत होते. आता बंडखोरी केली, आता गद्दारी केली, आता तुमचा आज आजा पण बदलला, आजाचा तुमचा आजा बदलला, आजा तुमचे आता एकनाथ शिंदे साहेब झाले काय? महाराष्ट्राला प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांची निश्चित परंपरा आहे, आणि त्या विचारावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. हीच परंपरा घेऊन माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय आदित्यजी ठाकरे साहेब पुढे घेऊन जातो. जर प्रबोधनकारांचे विचाराचे वारस आदित्य साहेबात नसते तर मला असं वाटतं की जे 40 लोक केले ना, त्यांना कधी उचलून कुठेही नीट पद्धतीनं शिवसेनेला किंवा आदित्य साहेबांना नीट ठरता नसतं. परंतु फक्त ते प्रबोधनकाराच्या विचाराचे वारसदार आहेत, म्हणून ते संवैधानिक पद्धतीनं सगळं कामकाज करतात, संवैधानिक पद्धतीनं जनतेचा, संवैधानिक पद्धतीनं जनतेचा एक जनमत जमा करतात, आणि त्याच्यामुळं यांच्या पोटात गोळी उठतात.